स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ। गुड मॉर्निंग फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यांचं माझं चॅनल यशस्वीन ब्लॉगरमध्ये खूप खूप स्वागत आहे, श्री स्वामी समर्थ। सो फ्रेंड्स, मी आलेली आहे अक्कलकोटला आणि इथे आलेले मी आहे स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला। जवळजवळ जवळपास 4 वर्षांनी मी आज पुन्हा एकदा अक्कलकोटमध्ये आलेली आहे। याआधीचं अक्कलकोट आणि आत्ताचं अक्कलकोट खूप वेगळं आहे, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट्स इथे झालेले आहेत। खूप छान छान इथे छान अशी राहण्याची वगैरे खूप छान अशी सुविधा आहे। मंदिरामध्ये खूप छान छान असं मस्तपैकी डेव्हलपमेंट्स वगैरे पण झालेले आहेत। आजूबाजूचा परिसर तो खूप सुंदर आहे। तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटं मी जरा क्रॉस करते रस्ता सो ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्णपणे स्वामी समर्थांचा इथला मंदिरातला परिसर आजूबाजूला काय आहे ते सगळं तुम्हाला मिळणार आहे। आणि इथे सध्या रस्त्याचं बांधकाम चालू आहे, जरा टर्न करून वगैरे यावं लागतंय। सो जवळपासचा रस्ता कुठला आहे, मंदिरात जाण्याचा कुठला मार्ग आहे, आजूबाजूचा परिसर, राहण्याचं ठिकाण, इथे भरपूर मी म्हणजे हॉटेल्समध्ये वगैरे चौकशी वगैरे केलेली आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बजेटमध्ये तुम्हाला इथे खूप छान असं स्टे करायला मिळणार आहे, ते कुठे आहे तेही तुम्हाला मिळेल। आणि आजूबाजूचा परिसर बरंच काय काय आहे, शिवाय अक्कलकोटमध्ये आल्यावरती तुम्हाला कुठे राहायची राहायचं ठिकाण आणि कुठे फिरायचं वगैरे आहे, आम्ही 6-7 ठिकाणी आम्ही ॲक्च्युली फिरलो आहे। तर आणि बजेटमध्ये ते पण ऑटोने वगैरे फिरायचं आहे, तर ते आहे ॲक्च्युली माझे आई बाबा पण आहेत, मी त्यांच्याच बरोबर आलेली आहे। सो असं वगैरे आहे। आणि हां, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत याच्यासाठी बघा मी सांगते, कारण की बजेटमध्ये तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं प्रत्येक वेळेला मिळतच असतं कुठे राहायचं वगैरे ठिकाण। पण त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना असं म्हणजे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच जण मला असे प्रश्न विचारतात की कुठे खायला वगैरे आहे, हायजीन वगैरे आहे का, की कुठे छान असं जेवणाचं वगैरे मिळतं, भोजनालय बेसिकली। सो ते पण आहे, एक खूप जोशी भोजनालय म्हणून आहे, त्यांचा नंबर वगैरे पण मी तुम्हाला देईनच, त्यांच्याशी मी स्वतः बोलली आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सो येस, स्टार्ट करूया आपली मस्तपैकी अच्छी अक्कलकोटची जर्नी, श्री स्वामी समर्थ। अवधूता सत जननाथा शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। डोसा घेतलेला आहे आम्ही, आम्ही आता ॲक्च्युली हॉटेल विश्वाला आलो होतो, जे सोलापूर स्टेशनपासून हार्डली 2 मिनिटावरती आहे। आणि सॉरी फ्रेंड्स, इथे ॲक्च्युली मेनू कार्ड नाही आहे आणि बिल पण आमचं अगदी हार्डली 250 रुपीज झालेलं आहे। सो 250 रुपीजमध्ये आम्ही एक मसाला डोसा घेतला होता आणि इडली आणि सांबार 2 प्लेट, म्हणजे त्याच्यामध्ये 2 इडल्या आणि 2 मेदूवडे येतात, देन चहा घेतला होता आणि एक मसाला डोसा। सो इडली वडा सांबारचं झालेत 70, डोसाचं झालेत 120, बिस्लेरीच्या बॉटलचं झालेत 20 आणि 40, असं टोटल मिळून 250 रुपीज झाले। सो आम्ही तिघांनी इथे नाश्ता केला होता, सो टोटल बिल झाले 250। आणि ॲक्च्युली म्हणायचं झालं तर नाश्ता ॲक्च्युली खूप वर्थ आहे। सो इकडून मी तुम्हाला इथे बाहेर आलं तर इथे ॲक्च्युली तुम्हाला टॅक्सीने वगैरे पण जाता येईल। आणि सोलापूर स्टेशनचं मी तुम्हाला म्हणते आहे
हे बघा इथे हार्डली 2 मिनिटांवरती आहे सोलापूर स्टेशन. सो इथून डायरेक्ट तुम्ही आलात तर एक्झॅक्टली तुम्हाला 5 मिनिटांवरती हे मिळेल. तू वरदाता, तू जिनत्राता, भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता, सतजननाथा, शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. फ्रेंड्स इथे तुम्ही पाहू शकता, जसं की मी तुम्हाला सांगितलं, भक्त निवास ब्लॉक ईमध्ये AC आणि नॉन AC रूम्स आहेत. एक्स्ट्रा बेडचे पण चार्जेस त्यांनी दिलेले, गरम पाण्याची वेळ आहे आणि इथे तुम्ही पार्किंगची जागा पण भरपुष्कळ आहे. A पासून ते E पर्यंत सगळे असे ब्लॉक्स आहेत. टोटल इथे या E ब्लॉकमध्ये 70 रूम्स आहेत आणि AC टोटल 28 रूम्स आहेत. सो फ्रेंड्स तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता, A ब्लॉक, C ब्लॉक, इथे D ब्लॉक आहे आणि जो मगाशी दाखवलं तो तुम्हाला E ब्लॉक आहे. प्रत्येक ब्लॉक्समध्ये आहेत सगळ्या, भरपूर रूम्स वगैरे अवेलेबल आहेत. पण शनिवार रविवार आणि म्हणजे शुक्रवार शनिवार विकेंडला तुम्ही जर आलात तर तुम्हाला इथे पुष्कळ गर्दी मिळते. थोडा वेळ जरा 1-1.5 तास वगैरे थांबावं लागतं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला बुकिंग्स मिळतं. सो शक्यतो विकेंडच्या बदली वीकडेजमध्ये यायला बघा, सो दॅट तुम्हाला रूमसुद्धा पटकन अवेलेबल होतील. फ्रेंड्स ॲक्च्युली मी आलेली आहे आता अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या मठाच्या इकडे दर्शन घ्यायला आलेली आहे. सगळे डिटेल्स आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दरवेळी देतच असते, पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही जर या रोडला आलात आणि तुम्हाला जर अशी छान असं चविष्ट जर जेवण तुम्हाला जर हवं असेल तर एकच आणि एकच इथे पर्याय आहे, कारण आम्ही इथे खूप म्हणजे खूप वर्षापासून येतो आणि इथे खूप सुंदर असं जेवण मिळतं. तर एक्झॅक्टली मी आता इथे कुठे येते आलेली आहे ते मी तुम्हाला सांगते. गाड्यांचा खूप आवाज आहे, 2 मिनटं फक्त थांबा. सो मी तुम्हाला एक्झॅक्टली लोकेशन डायरेक्शन सांगते. सो हे बघा, सो इथे जे आहे ते सर्जेराव जाधव सभागृह फत्तेसिंह शिक्षण अक्कलकोट म्हणून आहे. सो तुम्ही जर इथे आलात ना या रोडवरून, म्हणजे फत्तेसिंह रोडवरून जर आलात, फत्तेसिंह चौकातनं आलात, तर इथे तुम्हाला जोशी भोजनालय म्हणून मिळेल आणि घरगुती पद्धतीचं शुद्ध शाकाहारी असं जेवण मिळतं. सो तुम्ही जर असे आलात तर 2 मिनटं मी तुम्हाला दाखवते. हा पूर्ण एरिया तुम्ही आलात इथे तर हे बघा. सो इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक्झॅक्टली इथे मिळेल जोशी भोजनालय म्हणून आले. ऑफकोर्स मी पत्ता पण देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, फक्त एकदा लोकेशन आणि तुम्ही हा एरिया फक्त छानपैकी बघून घ्या. सो हाय फ्रेंड्स, तुम्ही इथे पाहू शकता मी आज आलेली आहे जोशी भोजनालयाच्या इकडे आणि इकडे खूप सुंदर अशी थाळी मिळते. सो जोशी भोजनालय जे आहे तिथे भोजन थाळी 120 रुपये आणि हे बघा इथे तुम्ही पाहू शकता बरेच इथे पदार्थ मिळतात. सो खरं तर या भोजनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे खूप वर्षापासून आम्ही इथे येतो आहे आणि जोशी भोजनालयाचे प्रोप्रायटर जोशी काका म्हणून जे आहेत त्यांच्याशी मी आता बोलून घेणार आहे. सर काका सांगा काय खासियत आहे तुमच्या इथल्या जेवणाची? खासियत आपण घरी जेवल्यासारखं वाटतं, बाकी वेगळं असं काही नाही. पण शहरी लोकांना दररोज हॉटेलिंग असतं असं जेवण मिळत नाही, मग आम्ही ह्या जेवणावरतीच थांबतो. राईट, बरोबर आहे. आणि मी ॲक्च्युली खूप वर्षापासून येते तर तुमच्याकडे जे जेवायला वगैरे ते खरंच चविष्ट जेवण वगैरे असतं, तर ताटामध्ये काय काय असतं जरा फक्त सांगाल. साधारणतः एक पालेभाजी असते, एखादी फळभाजी असते दररोज वेगळी. पालेभाजी मात्र कॉमन असते आमची, पालक, चुका, आंबट असा गरगट्टा म्हणतो आमच्याकडे. त्यानंतर कोशिंबीर, चटणी, लोणचं, ताक, पापड, असं घरगुती जेवण असतं. बरोबर. आणि जर आपल्याकडे ग्रुप वगैरे जर येणार असेल भरपूर जण तर काही आधी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट वगैरे करावा लागतो का? सांगावं लागतं तर म्हणजे तयारीत असतो, फारसं तयार नसतं त्यामुळे बऱ्याच लोकांना वेटिंगमध्ये थांबावं लागतं. बरोबर, चालेल, ठीक आहे. थँक्यू काका. तुमचं काही कार्ड आणि नंबर वगैरे असेल तर सांगता. हो, जोशी भोजनालय फत्तेसिंह चौक अक्कलकोट. नंतर मोबाईल नंबर आहे 94-210-28-210. दुसरा नंबर आहे 81-490-10-210. ओके काका, कार्ड आहे तुमच्याकडे? हो आहे, द्या ना प्लीज. सो फ्रेंड्स नंबर नक्की नोट डाऊन करा, काही असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता आणि हा नंबर नोट डाऊन करा काकांचा आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे. सो थँक्यू काका, आम्ही येऊ परत. थँक्यू, धन्यवाद.
अक्कलकोटमध्ये आलात तर तुम्ही आजूबाजूची पुष्कळ ठिकाणं आहेत इथे तुम्हाला फिरण्यासारखे आहेत. आम्ही एक 4-5 ठिकाणी फिरलेले आहोत आणि ॲक्च्युली आम्ही आता ऑटोने आलेले आहोत, कारण प्रत्येक ठिकाण नाही म्हटलं तरी 20 ते 25 मिनटावरती आहे चालत जर गेला तर. पण अदरवाईज ऑटो तुम्ही अगदी बुक वगैरे केलीत तर तुम्हाला 300-350 रुपयामध्ये एक 4-5 ठिकाणं तरी तुम्हाला 4 ठिकाणं दाखवू शकेल. त्या काकांचा एक 7 स्थानं आहे, त्याच्यामध्ये बरंच काय काय आहे, बाळप्पा मंदिर, त्याच्यानंतर 12 ज्योतिर्लिंग, आता हक्क्या मारुती मंदिर म्हणून आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये त्या काकांचा मोबाईल नंबर देते, तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर ऑटोने वगैरे त्यांच्यावर जायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा, डील करा आणि त्यांना विचारा. सो आपण आता चाललो आहे हक्क्याचं मारुती मंदिर. आज शनिवार आहे आणि खूप छान असं आम्हाला दर्शन वगैरे झालेलं आहे, तर मी आजूबाजूचा मंदिराचा परिसर हा दाखवते. चला तर मग. लाल देह लाली नसे अरुधरी लाल लंगूर वज्र देह दानव दलन जय 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 कपिसूर पवन सुत हनुमान की जय. फक्त दुरूनच लांबूनच दर्शन घ्या, खूप पवित्र असं स्थान आहे. बाळप्पाचं मंदिर आहे. हा दादा थोडी माहिती सांगा ना मला. हे बाळप्पा महाराजांचं गजानन महाराजांचं हे आश्रम, त्यांची समाधी शिवपुरीला. मग इथं तुम्ही पादुकाला डोकं टेकून दर्शन घ्या आणि पादुकाला डोकं टेकून दर्शन घ्या तुमच्या मनात काय इच्छा मागून घ्यायचं असतात तर ते मागू शकता आणि तुमचं ते काम पूर्ण होईल. काम पूर्ण झालं की त्यांना 6 किलोमीटर तुम्ही दाखवा. अरे ते 100% तुमचं हा पूर्ण पादुका टिकून दर्शन घ्या. अच्छा फ्रेंड्स, या पादुका पहा आणि तुम्ही ऐकलं असेलच दादाने काय सांगितलं, तर छानपैकी दर्शन याचा लाभ इथे तुम्ही येऊन घेऊ शकता. हो चालेल चालेल, सांगा माहिती. हो घेतला घेतला दादा. गाभाऱ्यामध्ये नागाचा पणा असलेली जी मूर्ती आहे ते स्वामी समर्थाचे शिष्य बाळप्पा महाराजांची समाधी आहे. बाळप्पा महाराज स्वामींचे सेवेत प्रत्यक्षात 22 वर्ष होते आणि गाभाऱ्यात वरच्या देवळीमध्ये कोणाड्यात छत्रीखाली स्वामी समर्थाची मूर्ती आहे बघा, त्याच्याच खाली बाळप्पा महाराजाला दिलेल्या आहे. स्वामी समर्थाच्या मूळ चिन्मय पादुका तिथं आहेत बघा, पांढरे हा घडावा आहेत, वर चांदीचं आवरण आहे. त्या पादुका घेऊन बाळप्पा महाराजांनी काम केला तर या मठाला 124 वर्ष चालू आहे. बाळप्पा महाराज नंतर हे गादीवर आले गंगाधर महाराज, गंगाधर महाराज नंतर अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरे, असं गुरु शिष्य परंपरा आहे. म्हणून याला गुरुमंदिर बाळप्पा महाराजाचं मठ देखील म्हणतात. हा बाळप्पा महाराजांचा मूळ फोटो आहे बघा. इथे दुपारी 12:30 ते 3 गाभाऱ्याच्या मागे महाप्रसाद असतो दररोज 12 महिने. संध्याकाळी 7-8 आरती असते, परत 8-10 महाप्रसाद असतो. या प्रसादाला वा वा. ओके,
सो हे पण फ्रेंड्स सगळ्यात जुनं असं राम मंदिर आहे, खूप सुंदर. लिंगच्या इथे 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे, छान असं मंदिर आहे अक्कलकोटमधलं, सुंदर असं आहे. वा खूप सुंदर असे मंदिर आहे. सो इथे आम्ही आता चोळप्पा महाराजांच्या मठाच्या इथे फ्रेंड्स आलेलो आहोत. सो तसं आजूबाजूला शॉप्स पण बरेच अवेलेबल आहेत. हे ते रूम पण भाड्याने मिळतात. तू वरदाता, तू जिन त्राता, भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता, सतजननाथा, शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेल्या समाधीमध्ये. जाताना इकडून खंडोबाच्या मुखवट्या होत्या, तर महाराजांनी इकडच्या खंडोबाच्या मुखवट्या, तर महाराजांनी चोळप्पांच्या घरी स्थापना केल्या समाधीमध्ये. तिथून पटवृक्ष मंदिरात स्वामी 22 वर्ष राहिले मुख्य मंदिर. 22 वर्षानंतर चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी. लोक ते काय सो फ्रेंड्स आपण आता बघितलं ते खंडोबाचं मंदिर, आणि येथे आहे एसटी स्टँडपासून हाटी 2 मिनिटाच्या अंतरावरती. ऑटोने जर तुम्ही आला तर अक्कलकोट मंदिरापासून तुम्हाला हार्डली 5-7 मिनटं लागतील, आणि चालत जाला तर 15-20 मिनटं तुम्हाला लागतील.
आणि त्याचप्रमाणे जर आता तुम्ही बघितलं तर चोळंबा महाराजांचं जे मंदिर आहे ते सुद्धा एस टी स्टँडपासून 8 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती आहे. रिक्षाने यायला एक अगेन 5 ते 7 मिनिटं लागतात. आणि अक्कलकोट महाराजांच्या मठापासून तुम्ही आला तुम्हाला एक चालत आला तर तुम्हाला 20-25 मिनिटं लागतील. दर्शनाचा खूप सुंदर असा लाभ घ्या. बरं, व्हिडिओच्या मार्फत काही गोष्टी अजून सांगायच्या आहेत. मी हा व्हिडिओ शूटिंग परमिशन काढून केलेले आहे. फोटोज वगैरे आहेत ते मंदिरांच्या पुजाऱ्यांची परमिशन काढून घेतलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ शूट किंवा काही करायचं असेल तर प्लीज मंदिराच्या पुजाऱ्यांबरोबर बोला. काही अभिषेक वगैरे करायचं असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. पण अक्कलकोट या परिसरामध्ये जी काही मंदिरं पाहण्यासारखी आहेत ती मी शक्य तितकं खूप सुंदर प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर या दर्शनाचा लाभ घ्या. वीकेंडपेक्षा वीकडेजला शक्यतो या तर खूप सुंदर असं तुम्हाला दर्शन मिळेल. सो जय स्वामी, श्री स्वामी समर्थ.